नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी कशी बनवायची। चला पाहूया त्यासाठी साहित्य काय काय लागत आहे। पाण्यात धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तेल आहे, ही मुगाची डाळ आहे 15 मिनिटं भिजून घेतलेली आहे। 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। 8 ते 9 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि मीठ। चला बघूया शेपूची भाजी कशी बनवायची। सगळ्यात आधी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवूया। 2 पळी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून परतून घ्यायचं आहे। लसूण जास्त काळा देखील नाही करायचा आहे। मग त्यामध्ये डाळ घालायची आहे, भिजवलेली डाळ फ्राई करून घ्यायची आहे। मग त्यानंतर शेपूची भाजी ऍड करायची आहे, फ्राई करायचं आहे। झाकून नाही ठेवायची ही भाजी। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, फ्राई करून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम फास्ट आहे माझा। डाळ आपली शिजलेली आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे। जर शेपूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।